आपल्या सर्वांना मंगळमय सकाळ. मी पवन आपल्या सर्वांचे MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी हा विषय अभ्यासणार आहोत. तर या लेक्चरचा फायदा तुम्हाला आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे. तर आज दिनांक 7 डिसेंबर ह्या न्यूज कव्हर करण्यासाठी आपण लोकसत्ता हा जो मराठी न्यूजपेपर आहे त्याचा आपण म्हणजे स्त्रोत म्हणून वापर केलेला आहे. तर आजच्या लोकसत्तातील सर्वात महत्त्वाच्या न्यूज आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर फारसा वेळ न वाया घालवता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आजच्या लेक्चरची पहिली न्यूज, पोलीस चकमकी, चारही आरोपी ठार, पोलिसांच्या कृतीचे स्वागत आणि आक्षेपही. आता आपल्या सर्वांना हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण नेमकं आहे का हे माहीत असेलच. या सामूहिक बलात्कार प्रकरणाअंतर्गत जे 4 संशयित आरोपी होते त्या 4ही आरोपींना पोलिसांनी इन्काउंटरमध्ये ठार केलेलं आहे. पोलिसांच्या या कृतीचे काहींनी त्यांचं स्वागत केलं तर काहींनी त्याच्यावर आक्षेपही नोंदविले. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणाअंतर्गत जो देशभरामध्ये जनआक्रोश निर्माण झालेला होता त्या जनआक्रोशांना तात्काळ क्षमवण्याचं काम पोलिसांनी केल्याचं आपल्याला दिसते. तर परीक्षा दृष्टीकडून हा तेवढा फारसा महत्त्वाचा मुद्दा नसला तरीही आपल्याला पुढे यातून 3 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. पहिला म्हणजे पोलीस प्रशासन, दुसरं म्हणजे न्यायिक तत्व प्रणाली आणि तिसरं म्हणजे मानवी हक्क आयोग. आता पोलिसांनी हे जे इन्काउंटर केलं आहे याच्याकडे संशयित दृष्टिकोनातून बघितल्या जात आहे, कारण की काहींचं असं म्हणणं आहे की हा एक फेक इन्काउंटर होता आणि त्याच्यामुळे मानवी हक्क आयोगाने याच्यामध्ये थोडी दखल घेतलेली असल्यामुळे हे प्रकरण आणखी थोडं वेगळ्या अँगलनं ते जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे हा एक अस्पष्ट असा मुद्दा असल्यामुळे यावर आपल्याला फारसं बोलता येणार नाही. त्यामुळे आपण पुढच्या न्यूजकडे वळूया. त्यानंतरची न्यूज आहे की वनवृत्तातून वाहणाऱ्या गोदावरीचे पुनरुज्जीवन. आता परीक्षा दृष्टिकोनातून हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा आपण महाराष्ट्र भूगोल हा विषय अभ्यासतो त्याच्यामध्ये आपल्याला गोदावरी ही नदी खूप काळजीपूर्वक अभ्यासायची आहे, कारण की हा एक करंटचा मुद्दा त्याला असू शकतो. त्याच्यामुळे जो नागपूर वनवृत्ताच्या वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून वाहणाऱ्या लहान नद्यांसाठी गोदावरी नदी नैसर्गिक परिसंस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. तर आता हे जे वनवृत्त आहे आणि ह्या वनवृत्ताचे जे 4 जिल्हे आहे, 4 जिल्ह्यांची नावे आपल्याला माहीत असणं थोडं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 4 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर महाराष्ट्र भूगोलाच्या दृष्टिकोनातून गोदावरी नदी तुम्ही ही चांगल्या प्रकारे अभ्यासा, ज्याच्यामध्ये त्यांचा उगम, त्यांच्या उपनद्या, त्याच्यावर आढळणारी धरणे वगैरे आणि इतर प्रोजेक्ट या सर्वांचा अभ्यास आपल्याला भूगोल या विषयाचा अभ्यास जेव्हा करू तेव्हा गोदावरी नदीचा छान प्रकारे आपण अभ्यास करूया. तर त्यानंतरची पुढची न्यूज पाहू. स्वाईन फ्लू बळीमध्ये नागपूर 3 क्रमांकावर. आता महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर सुरुवातीची ती 3 अग्रेसर जे जिल्हे आहेत त्या 3 अग्रेसर जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर पुणे, दुसऱ्या क्रमांकावर नाशिक आणि 3 क्रमांकावर नागपूरचा क्रमांक लागतो. तर ही माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदणीतून पुढे आलेली आहे. तर महाराष्ट्र आपण जर एक्झामच्या दृष्टिकोनातून विचार केला तर विज्ञानाच्या संदर्भात हा प्रश्न बनू शकतो, जसं की स्वाईन फ्लू हा रोग आहे किंवा आजार आहे हा कोणत्या विषाणूमार्फत पसरतो. तर याचं उत्तर आहे H1N1. आता पहिली गोष्ट ते लक्षात ठेवा की स्वाईन फ्लू हा एक विषाणूजन्य आजार आहे, दुसरं की तो H1N1 ह्या विषाणूपासून पसरतो, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रातील स्वाईन फ्लूच्या बळींमधील अग्रसर जिल्हा कोणता, तर त्याचं उत्तर पुणे आहे. ह्याला तुम्ही स्टार करून ठेवा, कारण की हा महत्त्वाचा प्रश्न यावर बनू शकतो. तर यानंतरची न्यूज आपण बघूया. डॉक्टर आंबेडकर यांचे परळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अशी घोषणा केलेली आहे. तर आता हे निवासस्थान नेमकं आहे कुठे, तर बघा की डॉक्टर आंबेडकर हे परळच्या दामोदर हॉलजवळील BIT चाळ येथील इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर राहायचे. जे 1912 ते 1934 या कालावधीत जवळपास त्यांनी 22 वर्षे त्यांनी सहकुटुंबासह तेथे वास्तव्य केला असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक आपल्याला एक मोठा टॉपिक आपल्याला अभ्यासायला असल्यामुळे यावर
काल 6 डिसेंबर रोजी डॉक्टर प्रीती मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर खूप छान असं लेक्चर कंडक्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे त्या आपण सर्वांनी बघावे असा माझा तुम्हाला पर्सनली आग्रह राहील। तर त्यामुळे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर इथे जास्त बोलणार नाही, तर त्यानंतर आपण पुढच्या न्यूजकडे वळूया। तुमच्या स्क्रीनवर जे दोन पुस्तकं दिसतात त्या पुस्तकांची नावं आणि त्यांचे लेखक लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, कारण की आयोगाने या अगोदरही बुक्स आणि त्यांच्या लेखकांच्या जोड्या म्हणा किंवा वन रायदर क्वेश्चन हे विचारलेले आपल्याला दिसते। त्याच्यामुळे हे जे पहिलं बुक आहे, देर आर मोर दॅन टू साईड्स टू एव्हरी स्टोरी द मॅसेंजर, या बुक्सचे लेखक आहे शिव मलिक आणि त्याचं प्रकाशन केलेलं आहे पेगविन विंटाज यांनी। तर याच्यामध्ये तुम्ही पुस्तकचं नाव म्हणजे बुक्सचं नाव बुक्स नेम आणि लेखकाचं नाव लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। आणि दुसरं बुक आहे स्विमिंग अपस्ट्रीम लक्ष्मण शास्त्री जोशी अँड द इव्होल्युशन ऑफ मॉडर्न इंडिया, यांचं लेखक आहे अरुंधती खंडकर आणि अशोक खंडकर। आता हे जे लक्ष्मण शास्त्री जोशी आहे यांचीच कन्या अरुंधती खंडकर आहे, हे तुम्ही इथे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपण त्यानंतरचा पुढचा प्रश्न पुढचा न्यूज पाहूया। जे माजी टेबल टेनिस प्रशिक्षक मुखर्जी आणि बोस यांचे निधन। आता भारताच्या टेबल टेनिस प्रेमींना शुक्रवारी दोन धक्क्यांना सामोरे जावे लागले। भारताचे माजी प्रशिक्षक भवानी मुखर्जी आणि तपन बोस यांचे निधन झाल्याने क्रीडा विश्वामध्ये शोककळा पसरली। आणि याच्यामधील जे भवानी मुखर्जी आहे हे थोडे महत्त्वाचे आहे, कारण की यांना 2012 द्रोणाचार्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते, त्यांना गौरवण्यात आले होते। त्याच्यामुळे जे भवानी मुखर्जी आहे हे थोडे परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही याला लक्षात ठेवा। तर त्यानंतर आपली पुढची न्यूज पाहूया। आता पुढची न्यूज आहे की घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था व पदे। आता हा एक खूप लांबलचक आर्टिकल आहे, जर परिषद आता इंडियन पॉलिटीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला म्हणजे राज्यव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर घटनात्मक आणि बिगर घटनात्मक ह्या संस्थांची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। जेव्हा आपण पॉलिटीवर आधारित एखादं लेक्चर यावर सेपरेट लेक्चर कंडक्ट करूया, त्याच्यामध्ये आपण घटनात्मक बॉडीज कोणत्या किंवा म्हणजे घटनात्मक संस्था कोणत्या आणि बिगर घटनात्मक संस्था कोणत्या यावर आपण त्यावर सविस्तर माहिती बघूया। त्याच्यामुळे ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला नेमकं काय काय माहिती मिळते ते आपण इथे थोडक्यात त्याचा पाहूया। तर याच्यामध्ये जो पहिला हे दिलेला आहे त्याच्यामध्ये महान्यायवादी हे दिलेलं आहे। महान्यायवादी हे पद घटनात्मक असून ते 76व्या कलमानुसार राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात। या प्रश्नाच्या उत्तरामध्ये महान्यायवाद्यांनी भारत सरकारच्या वतीने पार पडत असलेली कर्तव्ये जबाबदाऱ्या त्यांचा उहापोह करणे आवश्यक असते। आता आपल्याला माहिती आहे की महान्यायवादी ही आर्टिकल 76 आणि त्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात आणि राष्ट्रपतीच त्यांना पदावरून काढतात सुद्धा, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे। ते की भारत सरकारचा वकील म्हणून कार्य करतात, केंद्र सरकार व राष्ट्रपती यांना विधिविषयक सल्ले देतात, त्यानंतर न्यायालयामध्ये सरकारची भूमिकासुद्धा मांडतात, हे त्यांचं थोडक्यात कार्य याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर दिलेलं आहे कॅट, त्याच्यामध्ये सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल च्या संदर्भात याच्यामध्ये माहिती दिलेली आहे। जे भारतीय संसदेने घटनेच्या कलम 323 अच्या अंमलबजावणीकरिता 1885 प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा पारित केला, तर त्याच्यामुळे हे एक्झामच्या दृष्टिकोनातून हे थोडं महत्त्वाचा मुद्दा आहे, हा तुम्ही नोट डाऊन करत चला। त्यानंतर केंद्र राज्य अथवा स्थानिक पातळीवरील प्रशासकीय सेवांमधील भरती सेवा शर्तींशी संबंधित उद्भवणाऱ्या अडचणी व तक्रारींची सोडवणूक या न्यायाधिकरणाद्वारे केली जाते। सामान्य न्यायालयावरील कामाचा ताण कमी व्हावा आणि गुंतवणुकीच्या प्रशासकीय बाबींवर निर्णय दिला जातो, या न्यायाधिकरणाची स्थापना करण्यामागचा हेतू होता। केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना 1885 करण्यात आली होती, हे तुम्ही तुमच्या नोट वहीमध्ये जे तुम्ही वही आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना ही कोणत्या साली करण्यात आली असा प्रश्नसुद्धा याच्यावर विचारला जाऊ शकतो, त्याचं उत्तर आहे 1985। तर त्यानंतर आपण बघूया त्यानंतर दिलेलं आहे की कॅग
कॅगबद्दल येथे काय माहिती दिली ते आपण थोडक्यात पाहू. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 148 नुसार नियंत्रक व महालेखा परीक्षकांची निवड केली जाते. यांची निवड कोण करतात? तर यांची निवड राष्ट्रपतीद्वारेच केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या रीतीने व ज्या कारणास्तव पदावरून दूर करता येते त्या रीतीने यांना पदावरून दूर केले जाते. हे जे कॅग आहे यांचा निवृत्ती वेतनाचा जो खर्च आहे तो भारताच्या संचित निधीतून केला जातो. त्यांचा पगारही संचित निधीतूनच केला जातो. आणि समोर दिलेलं आहे की कोणत्याही राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतेही पद धारण करण्यास ते पात्र असत नाही. कार्यकारी मंडळाच्या हस्तक्षेपापासून अलिप्त ठेवण्याकरिता त्यांना त्यांची बळतर्फी गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता या आधारावरच होऊ शकते. आणि केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या जमा खर्चाचा हिशोब तपासणे, शासनामार्फत खर्च होणाऱ्या रकमा नियमानुसार खर्च होत आहेत की नाही हे पाहणे हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. आणि जे संसदीय शासन प्रणाली आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये कशाप्रकारे महत्त्वपूर्ण भूमिका पार पडतात यांचासुद्धा आपण लला अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे लोकशाही व्यवस्थेत कार्यकारी मंडळ या आदेशानुसार अनुदानांचा विनियोग करते की नाही यावर शासनाच्या धोरणाची परिणामकारकता अवलंबून असते असंसुद्धा या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. ते त्यानंतर आणखी त्यांनी काय नमूद केलेलं आहे जे म्हणजे वित्त आयोगासंबंधात आपल्याला पुढे माहिती त्यांनी विचारलेली दिसते. वित्त आयोग हे अनुच्छेद 280 नुसार राष्ट्रपतींना ते दर 5 वर्षांनी त्यांची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. तर पुढे म्हटलेलं आहे की जे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश शासनाचा वित्तीय व्यवहार आणि लेखा अर्थशास्त्राचे जे ज्ञान इत्यादी पात्रता या सदस्यांसाठी आवश्यक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2020-2025 करिता केंद्रीय मंत्रिमंडळाने 2020 आणि 2025 करिता एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 15वा वित्त आयोग स्थापन करण्यासाठी मान्यता दिली होती. आणि यानंतर उत्तरामध्ये 15व्या वित्त आयोगाच्या विचारार्थ असलेले विषय नमूद करावे. त्याच्या संदर्भात यावर आपल्याला क्वेश्चन येऊन गेलेला आहे की 15व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहे त्यांच्या अध्यक्षांचं नाव विचारण्यात आले होते. याच्यावर बऱ्याचदा 2-3 क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता तुम्ही याचा कालावधी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की 2020 ते 2025 या कालावधीसाठी त्यांनी ते रेकमेंड केलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया की पुढे दिला की ज्या अर्धन्यायिक संस्था म्हणजे नेमकं काय असतात. आता अर्धन्यायिक संस्था म्हणजे प्रारंभीची अर्धन्यायिक संस्था म्हणजे काय हे नमूद करावे लागते. त्यानंतर अर्धन्यायिक संस्थांना न्यायालयाचे अधिकार असतात. न्यायालयावरील असणारा अतिरिक्त ताण कमी करणे हे त्यांचा एक महत्त्वाचा एक मुद्दा आहे. पण प्रत्यक्षात त्या संस्था न्यायालय नसतात. कारण की जे अर्धन्यायिक संस्था असतात या अर्धन्यायिक संस्थांचं जर आपल्याला विचारलं झालंच तर अर्धन्यायिक संस्था ह्या म्हणजे न्यायालयाची पॅरेलल नसतात तर न्यायालयाला म्हणजे कारभारात म्हणजे त्यांना मदत करण्यासाठी त्यांचा इथे वापर होतो. त्यांचे अधिकारक्षेत्र विशिष्ट मर्यादेपुरतेच मर्यादित असतात. वित्तीय, मानवी हक्क, बाजारविषयक कार्य यांसारखे ते उदाहरणास असतील. अर्धन्यायिक संस्थांचे कार्य उदाहरणास स्पष्ट करावे हे यांनी इथे नमूद केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या व्यवस्थेतून घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था ह्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण याला सविस्तर यावर आपण चर्चा करूया. कारण की आपल्याला घटनात्मक बॉडीज आणि बिगर घटनात्मक ज्या बॉडीज किंवा संस्था यांची नावे आपल्याला यांची लिस्ट तुम्ही बनवून ठेवा किंवा आमच्याद्वारे तुम्हाला ती लिस्ट प्रोव्हाइड करण्यात येईल. कारण की याच्यावर आपल्याला पुढे सविस्तर आपण चर्चा करूया. तर यामध्ये अपेक्षित आहे की तुम्ही कॅग आणि जी कॅट आणि जो चीफ काय म्हणतात त्याला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि म्हणजेच महान्यायवादी तसेच वित्त आयोग याच्याबद्दल आपल्याला जे थोडक्यात माहिती मिळाली त्याचे तुम्ही आपल्या तुमच्या नोट वहीमध्ये त्याचे टिप्पणी नोंदवून ठेवलेले असेलच हे अपेक्षित आहे. आणि आपण पुढच्या न्यूजकडे बघूया. आता पुढची न्यूज आहे की हे अभ्यासाच्या दृष्टिकोनात एवढी फारशी महत्त्वाची नाही आहे परंतु जे नवनिर्वाचित जे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि
उद्धवजी ठाकरे आणि मोदींची ही पहिलीच भेट होती आणि ही भेट कशानिमित्त ठरली आणि कुठे भेटले हे महत्त्वाचं आहे, कारण की जे पोलीस महासंचालकांची जी परिषद होती ही परिषद पुणे येथे पार पडली. आणि ह्याच्यावर पण एक क्वेश्चन बनू शकतो की पोलीस महासंचालकांची परिषद ही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात भरली किंवा कोणत्या राज्यात भरली, तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र किंवा पुणे. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लेक्चर आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका. जर आजच्या लेक्चरमध्ये ज्या आपण न्यूज कव्हर केलेल्या आहेत त्या न्यूजशी संबंधित तुम्हाला काही अदर माहिती असेल तर ते तुम्ही थोडक्यात कमेंट बॉक्समध्ये नोंदवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामधून तुमचा वैयक्तिकरित्या अभ्यास तर होईलच, सोबतच इतरांनासुद्धा त्याचा फायदा होईल. आणि सोबतच जर तुमच्या काही वैयक्तिक प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, ज्याच्याकरून त्याच्यावर आमच्याकडून सकारात्मक त्याचं निराकरण करण्याचा एक माफक प्रयत्न राहील. तर तुम्ही आजचं लेक्चर पूर्ण बघितलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि आपला दिन शुभ जावो.